22 सप्टेंबर 2022 या तारखेला या राज्याचे उपमुख्यमंत्री तथा जलसंपदा मंत्री फडणवीस साहेबांनी दुष्काळी खोऱ्यातील आमदारांच्या बरोबर एक बैठक आयोजित केली होती। 2004 साली कृष्णा भिमास्तीरीकरण योजना तिला शासनाने मान्यता दिली, परंतु अस्तागायत या योजनेच्या संदर्भाने पुढे कोणती प्रगती झालेली नाही। एका बाजूला सांगली आणि कोल्हापूर जिल्हा हा सातत्यानं पुरात पूरग्रस्त जिल्हा झालेला आहे। आपण गेल्या 10 वर्षात 4 ते 5 वेळा सगळी शहरं पाण्याखाली गेलेली आहेत, अशी एका बाजूला परिस्थिती आणि त्याचवेळी दुसऱ्या बाजूला जत, सांगोला, आटपाडी, खानापूर, कवठे मंकाळ, मंगळवेढा, उस्मानाबाद जिल्हा, जवळजवळ संपूर्ण सोलापूर जिल्हा हा दुष्काळग्रस्त अवर्षणग्रस्त भाग पाण्यासाठी तरसतो। अशावेळी आम्ही सर्व आमदार दुष्काळी भागातले हे पाणी कृष्णा नदीचं जे खोर आहे त्यातल्या 5-6 नद्या, मग कोयना नदी आहे, त्यात इतर नद्या आहेत, वारणा नदी, या सर्व नद्यांचं पाणी इकडं दुष्काळी खोऱ्याला वळवून या दुष्काळी खोऱ्याचं कायमचा पाणी प्रश्न शेतीचा आणि पिण्याचा निर्णायक मार्गी लावावा म्हणून येणाऱ्या अधिवेशनात सर्व आमदार एकजुटीनं यावर चर्चा घडवून आणणार आहोत। आणि मला खात्री आहे की शिंदेसाहेब, फडणवीसाहेब, अजितदादा यावर निश्चितपणाने चांगला निर्णय घेतील आणि दुष्काळी खोऱ्याचा पाण्याचा प्रश्न कायमस्वरूपी निकाली निघेल। अजितदादांनी हे स्टेटमेंट केलेलं मला माहीत नाही, परंतु एखाद्या गोष्टीला नकारात्मक दृष्टिकोनातून पाहून हा प्रश्न सुटणार नाही। फडणवीस साहेबांनी आमच्या बैठकीत निश्चितपणाने मी हा प्रश्न सोडवीन असं आश्वासन आम्हाला दिलेलं आहे आणि आम्ही याबाबतीत पॉझिटिव्ह आहोत, सकारात्मक आहोत। अजितदादांनासुद्धा या भूमिकेतच आम्ही निश्चितपणे सगळी घेऊन येऊ की योजना झाली पाहिजे। निंबाळकर आणि मोहिते पाटील यांचा यातला विषय वेगळा आहे। जर मोहिते पाटलांनी केलं होतं ते पूर्ण झालं नाही। आज निंबाळकरांनी गेली वर्षभर सातत्याने ही योजना व्हावी म्हणून प्रयत्न केलेले आहेत। ही बैठकसुद्धा फडणवीस साहेबांच्या समोर जी आमची झाली त्याचं नियोजन करण्याचं संपूर्ण धडपड त्यावेळी खासदार रणजितसिंह निंबाळकरांनीच केलेली होती। आज निंबाळकर प्रयत्न करत आहेत। निंबाळकरांच्या प्रयत्नाला मोहिते पाटलांनीही सकारात्मक साथ द्यावी। आम्ही सर्वजण आक्रमकपणानं आम्हाला पाणी द्या मागणार साध्या आणि सोप्या भाषेत। आमचा दुष्काळ आहे, आजही दुष्काळ आहे आम्ही आहोत। आता आम्हाला प्यायच्या पाण्याचं टँकर लावायला लागणार आहेत। प्रत्येक तालुका 200-300 टँकर लागतील अशी परिस्थिती जानेवारी महिन्यापासून सुरू होणार। ही सगळी परिस्थिती आम्ही शासनाच्या समोर मांडू। अधिवेशनात जर हा प्रश्न निकाली नाही निघाला तर यापुढचं आंदोलन तुम्ही करणार आहे पाण्यासाठी? पाण्यासाठी आम्ही सत्तेवर आहोत, आम्ही याचा सकारात्मक रिझल्टच घेणार आहोत, त्यामुळे आंदोलनाचा विषय कुठे येणार? संजय राऊत हे फक्त टीका करण्यासाठी आणि या सरकारवरला नकारात्मक दृष्टिकोनातून सरकारवर टीका करण्यासाठी प्रयत्न करतायत। डायलॉगबाजी करून कुठलंही सरकार चालत नसतं। संजय राऊतांनी सनदी कुठलीही खुर्ची कधी सांभाळली नाही, राज्यमंत्री मंत्री कधी झाले नाहीत, तर सरकार कसं चालतं याचा त्यांना अभ्यास नाही। ते खासदार झाले आमच्या मतावर आमदारांच्या, पण दिल्लीला कधी तर जाऊन येत होते, बाकी ते सामना वर्तमानपत्रातून महाराष्ट्रातल्या सगळ्या नेत्यांना कडवट शिव्या घालण्यात वेळ घालवत होते। या भविष्यवाण्या गेल्या वर्षात तुम्ही किती वेळा ऐकल्या? ही कुठलीही भविष्यवाणी होणार नाही, हे सरकार राहणार आहे,
येणारी लोकसभा आणि विधानसभा ही मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांच्या नेतृत्वाखालीच होणार आहेत आणि शिंदेसाहेब फडणवीस साहेब अजितदादा भरघोस मतानं लोकसभा आणि विधानसभा ह्या निवडणुका महायुतीच्या जिंकतील असा मला विश्वास आहे. आणि शिवसेनेचा उमेदवार कोण असावा याचा निर्णय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबच घेणार आहेत. जो साहेब उमेदवार देतील त्याला आम्ही निश्चितपणानं विजयी करू. परंतु सांगोल्याचा येणारा आमदार हा पुन्हा शिवसेनेचाच असेल एवढं मी खात्रीने सांगतो. एबीपी माझा उघडा डोळे बघा नीट.